आणि आता बातमी आहे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भातली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातला अंतरिम अहवाल राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टाला सादर करण्यात आलाय आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढची सुनावणी ही कधी होते याची उत्सुकता लागलेली आहे. अद्याप या प्रकरणाबाबतच्या सुनावणीची अनिश्चितता कायम आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालासाठी आयोगानं शिक्षण विभागाशी निगडीत दोन संस्थांची आकडेवारी अधिक सबळ मानलेली आहे. तसंच राज्य सरकार एम्पिरिकल डेटासाठी कालमर्यादा निश्चित करेल अशी आशा आयोगानं व्यक्त केली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार नेमकी काय कालमर्यादा देतं याची उत्सुकता असेल. याशिवाय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडेही लक्ष असेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.